महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे हे त्यांच्या कार्याने नाशिक शहरात चांगलेच गाजले होते, पण आता याच मनपाने मुंडेंची सुरक्षा हटवली आहे. वारंवार सूचना देऊनही आयुक्त निवासस्थानाचा ताबा न सोडणाऱ्या माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांना महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा दणका दिलाय. आधी निवासस्थानाची वीज देयक भरण्याची सूचना केल्यानंतर आता आयुक्त निवासातील सुरक्षाही महापालिकेनं हटवली आहे. याचबरोबर वाहन चालक आणि दोन बिगारीही काढून घेतले आहेत. त्याद्वारे मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. लोकप्रतिनिधी समवेतनच्या प्रदीर्घ संघर्षानंतर तुकाराम मुंडे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. मुंडे यांच्या बदलीचे आदेश नोव्हेंबरमध्ये मिळताच त्यांनी महापालिकेचे निवासस्थान सोडलेले नाही. त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे कारण देत महापालिकेच्या आयुक्त निवासस्थानावरील ताबा कायम ठेवला आहे. एका शासन निर्णयाचा आधार घेत मार्च महिन्यापर्यंत या निवासस्थानात राहू देण्याचा मुंडे यांनी केलेली विनंती शासनानं मान्य केली होती. मात्र मुंडे यांनी ज्या निर्णयाचा यासाठी आधार घेतला तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतीसाठीच लागू आहे. या मुद्द्याचा आधार घेत नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मुंडे यांना महापालिकेचे निवासस्थान सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींमध्ये जागा द्यावी अशी विनंती केली आहे. मुंडे आता महापालिकेची संबंधित नसल्यानं त्यांना आयुक्त निवासस्थानात राहण्याची परवानगी असली तरी वीज वापराचे देयक अदा करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर आता मुंडे यांच्या दिमतीला आयुक्त बंगल्यावर हजर असलेल्या 6 सुरक्षा रक्षक, 1 वाहन चालक आणि 2 बिगारी कर्मचाऱ्यांना प्रशासनानं माघारी बोलवलं आहे. दक्ष पोलीस न्यूज साठी करण सिंग बावरी, नाशिक.